sorry. Someone want to say something? Sir, is this change for all subjects? No, change is there only for this our subject, Basic Civil and Mechanical Engineering, Section 2. बाकीच्या कुठल्याही सब्जेक्टच्या सिलेबसमध्ये चेंज झालेला नाहीये. फक्त आपल्या सब्जेक्टच्या सिलेबसमध्ये चेंज झालेला आहे, तो आपण घडवून आणलेला आहे. ओके, सो इंटेन्शनली वी हॅव डन इट. अर्लियर देर वेर 5 चॅप्टर्स अँड ऑल 5 चॅप्टर्स वेर बिलॉंगिंग टू दी थर्मल ग्रुप. आधीच्या सिलेबसमध्ये काय झालं होतं ना, की 5 चॅप्टर्स होते, 5 चॅप्टर्स हे थर्मल ग्रुपमध्ये होते. आता हे थर्मल ग्रुप काय सांगताय नवीनच आहे. तर कसं आहे, मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये वेगवेगळे सब ग्रुप्स असतात. जसं की इंजिनिअरिंगमध्ये वेगवेगळ्या ब्रांचेस आहेत. मेकॅनिकल इंजिनिअरिंग आहे, सिव्हिल आहे, कॉम्प्युटर आहे, इलेक्ट्रॉनिक्स आहे, आय टी आहे, प्रोडक्शन आहे. जशा ह्या सगळ्या इंजिनिअरिंगच्या ब्रांचेस आहेत, तसंच मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये पण ब्रांचेस आहेत. मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये कुठल्या ब्रांचेस आहेत, तर पहिली ब्रांच असते डिझाईन इंजिनिअरिंग, दुसरी ब्रांच असते ती थर्मल इंजिनिअरिंग, तिसरी ब्रांच येते पॉवर इंजिनिअरिंग, है ना. अशा वेगवेगळ्या ब्रांचेस आहेत मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये. तर आधीच्या सिलेबसमध्ये काय झालं होतं, तर 5 चॅप्टर्स हे मेकॅनिकल इंजिनिअरिंगच्या फक्त थर्मल ब्रांचचे होते. आता आपण काय केलं, 4 चॅप्टर्स ॲड केले आणि 4 चॅप्टर्स हे मेकॅनिकल इंजिनिअरिंगच्या वेगवेगळ्या ब्रांचेसचे आहेत. तर आता पहिला बघितला पंप्स, कॉम्प्रेसर्स अँड टर्बाईन्स, तर हा मेकॅनिकल इंजिनिअरिंगच्या पॉवर ग्रुपमधला येतो. क्लिअर. तर ह्याच्यामध्ये काय काय शिकणार आहे, जसं की आत्ता म्हटलं तुम्हाला. सोहेल, व्हॉट यू वॉन्ट टू से? सोहेल प्लीज अनम्यूट युअर सेल्फ. सोहेल सोहेल मिस्टर सोहेल अनम्यूट युअर सेल्फ. सोहेल आय एम वेटिंग. सोहेल विल यू प्लीज अनम्यूट युअर सेल्फ. सॉरी चुकून, सो नो सर, चुकून झाले. बा ठीक आहे. ओके, तर ह्याच्यामध्ये आपण कुठले पंप्स बघणार आहोत. दोन प्रकारचे पंप्स आहेत आपल्या सिलेबसला, रेसिप्रोकेटिंग पंप आणि सेंट्रिफ्युगल पंप. त्याच्यानंतर आहे कॉम्प्रेसर्स. कॉम्प्रेसर्समध्ये कुठले बघणार आहे आपण, कन्स्ट्रक्शन वर्किंग अँड ऍप्लिकेशन्स ऑफ रेसिप्रोकेटिंग कॉम्प्रेसर आणि रोटरी कॉम्प्रेसर. हे दोन कॉम्प्रेसर आपल्या सिलेबसला आहेत. आणि त्याच्यानंतर टर्बाईनमध्ये आपल्या सिलेबसला 3 टर्बाईन आहेत, पेल्टन व्हील, फ्रान्सिस आणि कपलान. ओके, तर असे आपल्याला किती डिव्हाइसेस शिकायचे आहेत. 2 पंप, 2 कॉम्प्रेसर, 3 टर्बाईन, असे टोटल 7 डिव्हाइसेस आपल्याला शिकायचे आहेत. ओनली 7 डिव्हाइसेस. प्युअर थिअरी सब्जेक्ट, प्युअर थिअरी चॅप्टर आहे. याच्यामध्ये एकही इक्वेशन नाही, एकही प्रॉब्लेम नाही, काही सुद्धा नाही. फक्त आपल्याला काय करायचं आहे, ड्रॉइंग काढायची आहे. ड्रॉइंग काढून कन्स्ट्रक्शन वर्किंग ऍप्लिकेशन या 3 पॉइंट्समध्ये प्रत्येक पार्ट आपल्याला एक्सप्लेन करायचा. खूप सोपा चॅप्टर आहे. ज्या कोणाला इंग्लिश वाचता येतं, पाठ करता येतं आणि इंग्लिश लिहिता येतं, त्याला या चॅप्टरचे सगळेच्या सगळे मार्क्स मिळू शकतात. व्हेरी गुड. 1-2 मार्क्स कमी, कारण थिअरीमध्ये पूर्ण मार्क दिले जात नाहीत, थिअरीमध्ये थोडेसे मार्क्स कट केले जातात. ओके, बिकॉज ऑफ दॅट ओनली यू मे बी गेट यू मे हॅव टू लीव दी मार्क्स फ्रॉम दिस चॅप्टर. फक्त थिअरी आहे म्हणून. अदरवाईज दिस इज व्हेरी व्हेरी सिम्पल चॅप्टर. ओनली 7 डिव्हाइसेस, 7 ड्रॉइंग्स, 7 कन्स्ट्रक्शन वर्किंग ऍप्लिकेशन. ओके, एवढंच आहे. गेट गेट. तर हा आपला पंप, कॉम्प्रेसर, टर्बाईन चॅप्टर पॉवर ग्रुप मधला, मेकॅनिकलच्या पॉवर ब्रांच मधला. ओके, त्याच्यानंतर दुसरा मशीन टूल्स अँड जॉईनिंग प्रोसेसेस. हा पण पूर्ण थिअरी आहे. धिस चॅप्टर इज ऑल्सो 100% थिअरी. याच्यामध्ये देखील तुम्हाला एकही इक्वेशन नाही, एकही प्रॉब्लेम नाही. ओके, 100% थिअरी. धिस चॅप्टर विल बी व्हेरी इंटरेस्टिंग फॉर यू ऑल. हा चॅप्टर आपल्याला फार इंटरेस्टिंग असणार आहे, कारण ह्याच्यामध्ये आपण मशीन्स बघणार आहोत. सेंटर लेथ मशीन बघणार आहे, ड्रिलिंग मशीन बघणार आहे. ड्रिलिंग मशीन म्हणजे आपल्या घरामध्ये ते इलेक्ट्रिशियन येतो आणि ड्रिल पाडतो, तसली नाही, छोटी ड्रिलिंग मशीन नाही, जी प्रोडक्शनमध्ये वापरली जाते,
ती मोठी ड्रिलिंग मशीन आपण शिकणार आहे. त्याच्यानंतर मेटल जॉईनिंग प्रोसेसेस पण आपण शिकणार आहे. त्याच्यामध्ये मॅन्युअल मेटल आर्क वेल्डिंग, तुम्ही नॉर्मली डे टू डे लाईफमध्ये जिथं कुठे वेल्डिंग बघितलंय तर ते ह्या प्रकारचं असतं, मॅन्युअल मेटल आर्क वेल्डिंग. त्याच्यानंतर वेल्डिंगचे दुसरे दोन प्रकार पण आपण बघणार आहे, स्पॉट वेल्डिंग, ऑक्सी ॲसिटिलिन वेल्डिंग. आता हे ऑक्सी ॲसिटिलिन वेल्डिंग म्हणजे गॅस वेल्डिंग, क्लिअर? गॅस वेल्डिंग, गॅस वेल्डिंग कुठं बघितलंय बरं तुम्ही? तुम्ही जर मूवीज बघत असाल, पिक्चर वगैरे बघत असाल तुम्ही, तर मूवीजमध्ये रॉबरीच्या मूवीज असतात बघा, चोऱ्या केलेल्या, बँक चोरतात. कसे चोरतात बँक? एक गॅस कटर असतो, त्या गॅस कटरनी, गॅस कटर, हा गॅस कटरनी तिजोरी फोडतात, है ना? दॅट गॅस कटर, दॅट इज ऑक्सी ॲसिटिलिन वेल्डिंग. ते पण आपण शिकणार आहे. आपण फक्त गॅस वेल्डिंग शिकणार आहे, चोऱ्या करायला शिकणार नाही, डोंट वरी. त्याच्यानंतर आहे इंट्रोडक्शन टू ब्रेझिंग अँड सोल्डरिंग. सोल्डरिंग आणि ब्रेझिंग नावाच्या दोन गोष्टी पण आपण शिकणार आहोत, ओके, अँड डिफरन्स बिटवीन देम. तर असा हा खूप इंटरेस्टिंग चॅप्टर आहे. याच्यामध्ये फार छान गोष्टी तुम्हाला शिकायला मिळतील, ज्या की फार गरजेच्या आहेत आपल्या डे टू डे लाईफमध्ये. दिस चॅप्टर विल बी व्हेरी व्हेरी इंटरेस्टिंग. दॅट टू अगेन 100% थिअरी. ड्रॉइंग काढायची आहे आणि थिअरी लिहायची आहे, ओके. दिस इज हाउ दिस चॅप्टर इज, व्हेरी सिम्पल अगेन. थर्ड चॅप्टर इज पॉवर ट्रान्समिशन सिस्टम्स. पॉवर ट्रान्समिशन सिस्टम, आता इथं जर तुम्ही बघितलं तर पहिल्याच वाक्यात तुम्हाला कळून जाईल आपण काय शिकणार आहे. बेल्ट ड्राईव्ह, बेल्ट ड्राईव्ह आपण शिकणार आहोत. आता बेल्ट ड्राईव्ह तुम्ही कुठे बघितलं आहे? कॅन एनीवनी, कॅन एनीवन शेअर मी द एक्झाम्पल? बेल्ट ड्राईव्ह कुठं बघितलंय का? बेल्ट ड्राईव्ह कधी? हा नवीन ऍड केलाय, मागच्या सिलेबसमध्ये नव्हता, जो आपण मागे डिस्कस केला त्यात हा नव्हता. हा बेल्ट ड्राईव्ह, पिठाची चक्की. हा बरोबर प्रसाद, करेक्ट. म्हणजे आपली पिठाची गिरणी असते का नाही? पिठाच्या गिरणीमध्ये बेल्ट असतो बघा, क्लिअर? तो बेल्ट ड्राईव्ह. किंवा ऊसाचा रस पिलाय का कोणी? ऊसाचा रस, येस सर. हा तिथे एक मशीन आहे बघा, हा ऊसाच्या रसाची मशीन असते, त्या मशीनला पण बेल्ट असतो साईडला, क्लिअर? तर असे बेल्ट ड्राईव्ह आपण शिकणार आहोत. ते बेल्ट ड्राईव्ह कुठल्या प्रकारचे असतात, बेल्ट कसे निवडले जातात, कुठल्या कुठल्या टाईपचे बेल्ट्स असतात, बेल्टच का वापरायचा, तिथं गिअर का वापरला नाही, तिथं चेन ड्राईव्ह का वापरला नाही, बघा इथं चेन ड्राईव्ह आलं आहे का? हे चेन ड्राईव्ह कुठं बघितलंय तर तुम्ही? तुमच्या सायकल मध्ये आहे, सायकल मध्ये आहे चेन ड्राईव्ह, है ना? गिअर्स, हे गिअर नावाची गोष्ट कुठं बघितली आहे का? गिअर नावाची गोष्ट कुठं बघितली आहे का? सायकलच्या चाकाल सर, टॉयमध्ये. चाकाल नसते, हा टॉयज मध्ये असते. खेळण्यातली गाडी असते ना, त्याच्यामध्ये असतात बघा. खेळण्याच्या गाडीमध्ये गिअर्स असतात. त्याच्यानंतर आपलं घड्याळ जरी बोललं तरी घड्याळामध्ये पण असतात गिअर्स, घड्याळामध्ये असतात, लहान मुलांच्या खेळण्यांच्या गाड्यांमध्ये वगैरे असतात, ओके. तर ते ऍट ऍक्च्युअल इंडस्ट्रीमध्ये कुठले गिअर्स वापरले जातात, ते कसले असतात, ते गिअर ट्रेन्स कसले असतात, है ना? गिअर ट्रेन्स, या गोष्टी आपण शिकणार आहे या चॅप्टरमध्ये, ओके. तर ह्या चॅप्टरमध्ये काय, दिस विल नॉट बी 100% थिअरी. दिस चॅप्टर विल कंटेन द प्रॉब्लेम्स. या चॅप्टरमध्ये प्रॉब्लेम्स असणार आहेत आपल्याला, न्यूमरिकल ऑन सिम्पल बेल्ट ड्राईव्ह ओनली. या बेल्ट ड्राईव्हच्या ह्या वरच्या पार्टवरती आपल्याला न्यूमरिकल्स असणार आहेत, ओके. 5 marks ऑर 4 mark न्यूमरिकल विल हॅव टू सॉल्व्ह ऑन दिस चॅप्टर. 5 marksचा किंवा 4 marksचा एक प्रॉब्लेम आपल्याला या चॅप्टरवरती सोडवायचा आहे, ओके. सो यु विल बी हॅव्हिंग 1 5 or 4 mark क्वेश्चन अँड 1 3 mark क्वेश्चन. एक 3 marksचा क्वेश्चन, एक 4 किंवा 5 marksचा प्रॉब्लेम. जनरली थिअरी क्वेश्चन हा या पार्ट वरती विचारला जातो, चेन ड्राईव्ह आणि गिअर ड्राईव्ह वरती, आणि प्रॉब्लेम आहे हा बेल्ट वरती विचारला जातो, ओके. अँड इफ एनी एक्झामिनर वॉन्ट टू आस्क बोथ फ्रॉम दिस पार्ट, देन ही कॅन गो अहेड विथ. फक्त एवढं मात्र नक्की आहे की बेल्टचा प्रॉब्लेम हा 4 किंवा 5 मार्काला पडणार, ओके. दिस इज अगेन व्हेरी सिम्पल चॅप्टर. हा चॅप्टर येतो आपल्या डिझाईन इंजिनिअरिंग ग्रुप मधला, ओके. पहिला चॅप्टर होता पॉवर ग्रुप मधला, दुसरा होता कशामधला, प्रोडक्शन इंजिनिअरिंग मधला, प्रोडक्शन ग्रुप मधला, आणि हा जो तिसरा आहे हा डिझाईन ग्रुप मधला आहे. आणि चौथा चॅप्टर थर्मोडायनॅमिक्स, यू आर वेल अवेअर ऑफ दिस, याच्याबद्दल तुम्ही वेल अवेअर आहात, हा आपण शिकलेलोच आहोत, ओके. सो यू आर वेल अवेअर ऑफ दिस थर्मोडायनॅमिक्स चॅप्टर, वी आर गोइंग अहेड विथ दिस चॅप्टर ओनली. आता ऍक्च्युअली आपलं काय झालेलं आहे, आपण शेवटच्या चॅप्टरपासून सुरुवात केलेली आहे. नथिंग टू वरी अबाउट, वी विल बी कंटिन्युईंग विथ दिस ओनली. ह्याच पॅटर्ननी आपण जाणार आहोत. आपण पहिल्यांदा हाच चॅप्टर कव्हर करणार आहोत, त्याच्यानंतर आपण पहिल्या चॅप्टरकडे जाणार आहोत. बिकॉज मच ऑफ द थिअरी पार्ट वी हॅव कव्हर्ड टिल नाव, ओके. बघा, डेफिनेशन ऑफ थर्मोडायनॅमिक्स आपण कव्हर केलेलं आहे,
त्याच्यानंतर थर्मोडायनामिक सिस्टम, सराउंडिंग, युनिव्हर्स, टाइप्स ऑफ सिस्टम्स कव्हर झालेलं आहे. स्टेट ऑफ द सिस्टम राहिलेलं आहे, हे राहिले स्टेट ऑफ द सिस्टम, ते आता आपण शिकणार आहोत आजच्या लेक्चरला. प्रॉपर्टीज राहिलेलं आहे, इंटेन्सिव्ह आणि एक्सटेन्सिव्ह हा पार्ट पण राहिलेला आहे. ओके, इथून पुढचा पार्ट आपला राहिला, स्टेट पासून पुढचा राहिलेला आहे आपला. ओके, सो नाऊ दॅट वी आर गोइंग टू स्टार्ट विथ फ्रॉम टुडेज लेक्चर. अंडरस्टूड? याच्यामध्ये काही अडचण? हा, दुसरा एक मुद्दा जे नोट्स बद्दल होतं, की मी तुम्हाला म्हटलं होतं नोट्स मी 2 दिवसामध्ये टाकेन, पण मी नोट्स काय 2 दिवसामध्ये शेअर केलेल्या नाहीत. का केल्या नाहीत? तर ह्या सिलेबसच्या इश्यूमुळेच मी केल्या नव्हत्या, कारण आय वॉज नॉट अवेअर दॅट वेदर दिस थर्मोडायनामिक्स विल बी इन द सिलेबस ऑर नॉट, बट फॉर्च्युनेटली दिस चॅप्टर इज इन अवर सिलेबस. सो आय विल बी शेअरिंग दी नोट्स ऑफ दिस चॅप्टर सून, विद इन 1 to 2 days. ओके, ठीक आहे. Now let us, we will start with our thermodynamics chapter. So let me open the PPT first. Hope you guys can't see my password. This is the website, or what is this? This is not my PPT. Who created this one? This is not our PPT. Where is our PPT here? I guess this is our PPT here. We'll continue with this one. Okay. काय शिकलो आपण बघा. We have discussed system. We have discussed boundary. We have discussed thermodynamic analysis. We have covered working substance. Now today we will be focusing only on this thermodynamic equilibrium. Okay, aaj apan fakt baghnar ahot kay tar thermodynamic equilibrium. So mala sanga, equilibrium ha shabd adhi kadhi aiklela ahe ka? Chemical equilibrium. Ha, chemical equilibrium tumhi aiklela ahat, hai na? Kay aste ho chemical equilibrium ki definition? केमिकल इक्विलिब्रियम आहे कधी म्हणतो आपण? व्हेन वी से, व्हेन, हा, केमिकल कंपोजिशन ऑफ अ सिस्टम डज नॉट चेंज विथ द टाइम. ओके, केमिकल कंपोजिशन डज नॉट चेंज विथ टाइम. ठीक आहे, दिस आन्सर इज ऑल्सो करेक्ट, वी कॅन काउंट. हा, आता केमिकल कंपोजिशन कॉन्स्टंट कधी राहणार? जर केमिकल रिएक्शन झाली नाही तर. आय करेक्ट, केमिकल रिएक्शन झाली नाही तर केमिकल कंपोजिशन कसं राहणार? इनव्हेरिएबल राहणार, चेंज होणार नाही. फॉर एक्झाम्पल, पाण्यासोबत कशाची रिएक्शन जर झाली नाही तर पाण्याचं कंपोजिशन हे H2O राहणार. गेटिंग इट? इट विल रिमेन H2O ओनली, है ना? तसंच केमिकल रिएक्शन झाली नाही तर केमिकल कंपोजिशन कसं राहतं? कॉन्स्टंट राहतं. सो वी कॅन डिफाईन केमिकल इक्विलिब्रियम इन शॉर्ट एज व्हेन एव्हर देअर इज नो एनी केमिकल रिएक्शन, then we can say chemical equilibrium exist. बघूयात आपण ते इन डिटेल मध्ये. आपण ते डेफिनेशन केमिकल इक्विलिब्रियम ची बघणार आहे. तर इक्विलिब्रियम म्हणजे काय हे मला फक्त आता डिस्कस करायचं होतं. तर इक्विलिब्रियम म्हणजे काय म्हणू शकतो आपण? की बॅलन्स्ड, है ना? तुम्ही केमिकल रिएक्शन पण बॅलन्स केलं, है ना, 12वी मध्ये बॅलन्सिंग ऑफ द रिएक्शन. यस सर. हा, तर इक्विलिब्रियम म्हणजे आपण थोडक्यात तात्पुरतं म्हणूयात, तात्पुरतं म्हणूयात आपण की बॅलन्सिंग. इक्विलिब्रियम आहे म्हणजे बॅलन्स आहे, असं तात्पुरतं म्हणूयात. Now in detail we will see the definitions. Okay. तर आपल्याला थर्मोडायनामिक इक्विलिब्रियम कोणामध्ये आणायचं आहे? तर थर्मोडायनामिक इक्विलिब्रियम आपल्याला आणायचं आहे सिस्टीम मध्ये. कोणामध्ये आणायचं आहे? सिस्टीमला थर्मोडायनामिक इक्विलिब्रियम स्टेटला आणायचं आहे. मग आता थर्मोडायनामिक इक्विलिब्रियम म्हणजे काय? थर्मोडायनामिक इक्विलिब्रियम, इफ द टेम्परेचर अँड प्रेशर ऍट ऑल पॉइंट आर सेम, there should be no velocity gradient, the chemical equilibrium is also necessary. Ata hi zara avgad definition vat. Apan ekdam sopi definition karuya hi khalchi. For attaining a state of thermodynamic equilibrium, the following 3 types of equilibrium state must be achieved. Hi ji definition ahe pustakatli, book madli, as it is.
मग हीच पाठ करायची का सर, परीक्षेत हीच लिहायची का? नॉट नेसेसरी, रादर आय विल सजेस्ट नॉट टू राईट दिस. वी विल प्रेफर दिस डेफिनेशन, सिंपल इन अवर लँग्वेज, शॉर्ट, कवरिंग ऑल द पॉइंट्स. हा प्रश्न पडत असतो 3 मार्कला. स्टेट अँड एक्सप्लेन थर्मोडायनामिक इक्विलिब्रियम. थर्मोडायनामिक इक्विलिब्रियम एक्सप्लेन करा, 3 मार्कला असतो. क्लियर? तर त्याच्यामध्ये आपण डेफिनेशन ही लिहिणार आहे. ही फॉर अटेनिंग ए स्टेट ऑफ थर्मोडायनामिक इक्विलिब्रियम द फॉलोइंग 3 टाइप्स ऑफ इक्विलिब्रियम स्टेट्स मस्ट बी अचीव. म्हणजे हे तिन्ही पाहिजे. सिस्टीम मस्ट बी अंडर थर्मल इक्विलिब्रियम, सिस्टीम मस्ट बी अंडर मेकॅनिकल इक्विलिब्रियम, अँड सिस्टीम मस्ट बी अंडर केमिकल इक्विलिब्रियम. All these 3 equilibriums must exist. All these 3 must exist. ह्या तिन्ही पाहिजेत तर आणि तरच थर्मोडायनामिक इक्विलिब्रियम आहे. जर ह्या तिन्ही पैकी एक जरी नसेल तर थर्मोडायनामिक इक्विलिब्रियम नसत. तिन्ही कंपल्सरी आहेत. ऑल 3 are must. ग्रेट. कुठल्या? थर्मल, मेकॅनिकल आणि केमिकल. आता बघूयात एक. हा, समवन वॉज सेइंग समथिंग. शुभम वॉन्ट टू से? नो. ओके, ठीक आहे, लेट मी कंटिन्यू. तर ह्या थर्मल इक्विलिब्रियम काय आहे बघूयात. थर्मल म्हणजे काय हो? थर्मल म्हणजे काय? हीट. हीट, टेम्परेचर. हा, हीटच्या रिलेटेड, टेम्परेचरच्या रिलेटेड इक्विलिब्रियम पाहिजे. हीटच्या रिलेटेड, टेम्परेचरच्या रिलेटेड काय पाहिजे? इक्विलिब्रियम मिळायला पाहिजे. मग आता ह्याच्या रिलेटेड इक्विलिब्रियम म्हणजे काय तर बघूयात. लेट अस विल सी नाउ. लेट अस विल कॉल धिस ॲज अवर सिस्टम. आपण याला काय म्हणूयात? आपण याला सिस्टम म्हणूयात. कुठला कलर घ्यायचा? ब्ल्यू नको. विल कॉल धिस ॲज सिस्टम. कोण सिस्टीम आहे? ही सिस्टीम आहे. हा, ही सिस्टीम आतमध्ये. ही काय होणार त्याची? व्हॉट विल बी दिस? बाउंड्री, रिअल बाउंड्री. लेट रिअल ऑर इमॅजिनरी, लेट अस विल सी दॅट लेटर. फर्स्ट लेट अस विल कॉल इट ॲज बाउंड्री. ओके, ही आहे याची बाउंड्री. आणि बाहेर काय असणार आहे? इकडं सराउंडिंग. बाहेर इकडे कुठेतरी असणार आहे सराउंडिंग. सगळं जे रस केलं. हे आपल्याला लागणार आहे आता. ठीक आहे, सिस्टीम जरा घाण दिसतंय का? सिस्टीम आतमध्ये आहे, ही त्याची बाउंड्री आहे आणि हा बाहेरचा भाग सराउंडिंग आहे. ओके, तर आपल्याला काय करायचं आहे? या सिस्टीमला, या सिस्टीमला थर्मल, मेकॅनिकल आणि केमिकल या तिन्ही इक्विलिब्रियम मध्ये आणायचं आहे. वी नीड टू मेक द सिस्टीम टू बी अंडर थर्मल, अंडर मेकॅनिकल अँड अंडर केमिकल इक्विलिब्रियम. मग सिस्टीम थर्मल इक्विलिब्रियम मध्ये आहे असं कधी म्हणायचं? व्हॅन, व्हॅन देअर इज नो एनी हीट ट्रान्सफर. ज्या वेळेस हीट ट्रान्सफर नाही, कसलंही हीट ट्रान्सफर नाही, वेन एव्हर देअर इज नो एनी हीट ट्रान्सफर फ्रॉम द सिस्टीम टू द सराउंडिंग ऑर फ्रॉम द सराउंडिंग टू द सिस्टम. लक्षात आलं का मी काय म्हटलं ते? ज्या वेळेस सिस्टीम आणि सराउंडिंग यांच्यामध्ये हीट ट्रान्सफर होणार नाही. ज्या वेळेस सिस्टीम आणि सराउंडिंग यांच्यामध्ये हीट ट्रान्सफर होणार नाही म्हणजे काय? सिस्टीम मधून हीट सराउंडिंगला येणार नाही किंवा सराउंडिंग मधून हीट सिस्टीम मध्ये जाणार नाही. त्यावेळेस कुठलं इक्विलिब्रियम आहे म्हणायचं? थर्मल इक्विलिब्रियम. देन द सिस्टीम इज सेड टू बी अंडर थर्मल इक्विलिब्रियम व्हेन देअर इज नो एनी हीट ट्रान्सफर फ्रॉम द सिस्टीम टू द सराउंडिंग अँड फ्रॉम द सराउंडिंग टू द सिस्टम. आता हे कधी पॉसिबल आहे सांगा मला. हे कधी पॉसिबल आहे?
असं कधी होऊ शकतं? इफ सिस्टम इज आयसोलेटेड. व्हेरी करेक्ट, अगदी बरोबर उत्तर सांगितलं. ज्या वेळेस सिस्टीम ही आयसोलेटेड आहे, ज्या वेळेस सिस्टीम काय आहे आयसोलेटेड आहे, त्यावेळेस हीट ट्रान्सफर होत नाही. व्हेन द सिस्टीम इज आयसोलेटेड म्हणजे काय, ही बाउंड्री काय करणार आहे, दिस बाउंड्री विल नॉट अलाव हीट ट्रान्सफर. व्हेन बाउंड्री विल नॉट अलाव हीट ट्रान्सफर देन देअर विल बी ए थर्मल इक्विलिब्रियम. अजून एखादी कंडिशन आहे का? अजून एखादी कंडिशन आहे का की ज्या कंडिशनला थर्मल इक्विलिब्रियम एक्झिस्ट होतं? पहिलं काय म्हटलं आपण, सिस्टीम आयसोलेटेड आहे म्हणजे काय, नाही बाउंड्री रिअल असेल तरी ही ट्रान्सफर होऊ शकते. कसं काय, तर काचेचा चहाचा ग्लास घेतला तर आपल्याला गरम लागतो, है ना, म्हणजे ते काचेचा ग्लास आहे ती रिअल बाउंड्री आहे पण आपल्याला गरम लागतं म्हणजे ही ट्रान्सफर झाली. गेटिंग इट? ओके, सो दॅट इज नॉट सिस्टीमचं आणि सराउंडिंगचं टेम्परेचर सेम असेल तेव्हा. एकदम बरोबर प्रसाद, व्हेरी करेक्ट. दोन कंडिशनला थर्मल इक्विलिब्रियम मिळतं, दोन कंडिशनला. पहिली कंडिशन आहे तुमची सिस्टीम आयसोलेट पाहिजे, आयसोलेटेड सिस्टीम मध्ये एनर्जी ट्रान्सफर होत नाही म्हणून थर्मल इक्विलिब्रियम मिळतं. आणि दुसरी कंडिशन आहे सिस्टीमचं आणि सराउंडिंगचं टेम्परेचर सारखं पाहिजे. सराउंडिंगचं आणि सिस्टीमचं टेम्परेचर कसं पाहिजे, सारखं, तर हीट ट्रान्सफर होत नाही. सोपं आहे, जर सिस्टीमचं टेम्परेचर जास्त असेल तर हीट सिस्टीम मधनं सराउंडिंग मध्ये जातो, जर सराउंडिंगचं टेम्परेचर जास्त असेल तर सराउंडिंग मधली हीट सिस्टीम मध्ये जाते. जसं की इथं ठेवलेला आहे हा गरम चहा आहे, गरम चहा आहे म्हणजे सिस्टीमचं टेम्परेचर जास्त आहे सराउंडिंग पेक्षा, त्याच्यामुळे काय झालं, सिस्टीम मधून हीट सराउंडिंग मध्ये गेली. आणि या एक्झाम्पल मध्ये काय दाखवलंय, थंड झालेला चहा आहे, हिथं हीट ट्रान्सफर व्हायला लागली आहे, काही वेळानंतर काय होईल, सगळी हीट बाहेर पडेल आणि काय होईल, सिस्टीमचं आणि सराउंडिंगचं टेम्परेचर सारखं होईल. अ पॉइंट विल कम ॲट दॅट पॉइंट, टेम्परेचर ऑफ सिस्टीम अँड सराउंडिंग विल बी सेम, दिस इज द कंडिशन. या पॉइंटला दोन्हीचं टेम्परेचर सारखं झाल्यामुळं सिस्टीम मधून हीट बाहेर जाणार नाही. सो दिस इज व्हॉट इज थर्मल इक्विलिब्रियम. तर इथं आपल्याला काय मिळालं, थर्मल इक्विलिब्रियम. इथं लिहिलंय मी थर्मल इक्विलिब्रियम स्टेट, द टेम्परेचर ऑफ सिस्टीम डज नॉट चेंज विथ टाइम अँड हॅज सेम व्हॅल्यू ॲट ऑल पॉईंट ऑफ द सिस्टीम. या सिस्टीमच्या सगळ्या पॉईंट मध्ये टेम्परेचर सारखं पाहिजे, केवढं पाहिजे, सराउंडिंग एवढं. ओके, इथं लिहिलं का, मध्ये लिहिलंय बघा, कोणीतरी वाचलं ते ना, हुशार आहेत. दिस इज पॉसिबल इफ द सिस्टीम अँड सराउंडिंग आर ॲट सेम टेम्परेचर ऑर द सिस्टीम इज आयसोलेटेड. या दोन कंडिशन असल्या की काय मिळतं आपल्याला, थर्मल इक्विलिब्रियम मिळतं. ओके, क्लिअर विथ द थर्मल इक्विलिब्रियम? नाउ लेट अस विल थिंक ऑफ दिस मेकॅनिकल इक्विलिब्रियम. हे आहे मेकॅनिकल इक्विलिब्रियम, समजलं का? काय केलं इथं, बॅलन्स केलंय का? बॅलन्सिंग. गेटिंग इट? बॅलन्सिंग आहे, याला म्हणायचं मेकॅनिकल इक्विलिब्रियम. लेट अस विल सी नाउ, इथं पण आहे बॅलन्स, वेट बॅलन्स. हे काय आहे, मेकॅनिकल इक्विलिब्रियमचं एक्झाम्पल आहे. लेट अस वी विल डिफाईन नाउ मेकॅनिकल इक्विलिब्रियम. आता डिफाईन करूया आपण मेकॅनिकल इक्विलिब्रियमला. When there is no any unbalanced force exist within the system and between system and surrounding, then the system is said to exist in mechanical equilibrium. ते याचा अर्थ काय, ज्या वेळेस सिस्टीमच्या आतमध्ये, म्हणजे ह्या सिस्टीमच्या आतमध्ये अनबॅलन्स्ड फोर्स किंवा प्रेशर नाही, किंवा सिस्टीम आणि सराउंडिंग या दोघांमध्ये अनबॅलन्स्ड फोर्स नाही, त्यावेळेस सिस्टीम मेकॅनिकल इक्विलिब्रियम मध्ये असते. त्यावेळेस सिस्टीम काय असते, मेकॅनिकल इक्विलिब्रियम मध्ये असते.
आता ह्याचा अर्थ काय बघूया. लेट अस विल सी विथ अन एक्झाम्पल. प्रायर टू दॅट आय विल से शेवटची 5 मिनिटं राहिलेली आहेत. सगळ्यांनी चॅटबॉक्समध्ये आपली अटेंडन्स टाका. आय गेस टाकलेली आहे बऱ्यापैकी जणांनी. दोज वर रिमेन प्लीज पुट युअर अटेंडन्स इन चॅटबॉक्स. नाव लेट अस कम बॅक टू दिस एक्झाम्पल ऑफ मेकॅनिकल इक्विलिब्रियम टू अंडरस्टँड द अनबॅलन्स्ड फोर्स. अनबॅलन्स्ड फोर्स अंडरस्टँड करायला आपण एक एक्झाम्पल घेऊया. फुगा, फुगा माहिती आहे सगळ्यांना? फुगा बघितला सगळ्यांनी? यस सर. फुगा, फुग्यामध्ये आपण काय करतो? फुग्यामध्ये आपण हवा भरतो, है ना? आपण फुगा ला सिस्टम कन्सिडर करूया. लेट अस कन्सिडर दॅट बलून एज अवर सिस्टम. त्या फुग्यामध्ये तुम्ही हवा भरत चाललाय. फुगा फुटत नाहीये. फुगा थोडासा मोठा होईपर्यंत फुटत नाही. म्हणजे काय झालं तर फुग्याच्या आतमध्ये जे प्रेशर आहे ते प्रेशर फुग्याने काय केलं? बॅलन्स केलं. फुग्याने काय केलं? ते प्रेशर बॅलन्स केलं. फुगा वाढत चाललाय. कसं बॅलन्स केलं? बाय मुव्हिंग दी बाउंड्री. त्याची बाउंड्री वाढवली आणि आतमधलं अनबॅलन्स्ड फोर्स काय केलं? त्यानं बॅलन्स केलं. पण एका सर्टन स्टेजला काय होतं? आतमधलं प्रेशर खूप जास्त होतं आणि ते प्रेशर तो फुगा बॅलन्स करू शकत नाही. ती कंडिशन झाली अनबॅलन्स्ड कंडिशन. त्या कंडिशनला फुगा फुटतो. फुगा फुटायच्या आतमध्ये काय आहे? मेकॅनिकल इक्विलिब्रियम. ज्या स्टेटला फुगा फुटतो त्या स्टेटला मेकॅनिकल इक्विलिब्रियम डिस्टर्ब झालं. मेकॅनिकल इक्विलिब्रियम व्हॅनिश झालं. गेटिंग इट? त्याच ठिकाणी काय झालं? मेकॅनिकल इक्विलिब्रियम व्हॅनिश झालं. वी कॅन टेक दिस एक्झाम्पल ऑल्सो. आपण याला सिस्टीम म्हटलं, आपण याला सराउंडिंग म्हटलं. तर ह्या बॉलचा फोर्स आणि या बॉलचा फोर्स, दोन्ही फोर्सेस कसे आहेत? एकमेकाला बॅलन्स केलेले आहेत. कुठंही अनबॅलन्स नाही. इथं आणि इथं काय आहे? बॅलन्स आहे. अनबॅलन्स नाहीये. म्हणून ही सिस्टीम कशी आहे? मेकॅनिकल इक्विलिब्रियम मध्ये आहे. दिस सिस्टीम एक्झिस्ट इन मेकॅनिकल इक्विलिब्रियम. क्लिअर? सो सिस्टीम आणि सराउंडिंग ह्या दोन्ही मध्ये काय नको आहे? अनबॅलन्स्ड फोर्स नको आहे. अंडरस्टूड? मेकॅनिकल इक्विलिब्रियम मधलं हे त्याचं एक्झाम्पल आहे. याच्यावरून तुम्हाला इझिली समजून जाईल मेकॅनिकल इक्विलिब्रियम म्हणजे नक्की काय असतं ते. ओके, आता हे केमिकल इक्विलिब्रियम. इथे काय लिहिलं बघा मी. व्हेन देर इज नो एनी अनबॅलन्स्ड केमिकल फोर्स एक्झिस्ट बिटवीन सिस्टीम अँड सराउंडिंग अँड विद इन द सिस्टीम. आपण तात्पुरता एवढ्याच गोष्टीवरती फोकस करूयात. व्हेन देर इज नो एनी अनबॅलन्स्ड केमिकल फोर्स बिटवीन सिस्टीम अँड सराउंडिंग अँड विद इन सिस्टीम. बघा, आपल्या तिन्ही डेफिनेशन मध्ये कुठला? थर्मल इक्विलिब्रियम, मेकॅनिकल इक्विलिब्रियम आणि केमिकल इक्विलिब्रियम, या तिन्ही मध्ये आपण हेच शब्द वापरणार आहे. व्हेन देर इज नो एनी अनबॅलन्स्ड. ज्यावेळेस मी केमिकल फोर्सच्या ऐवजी टेम्परेचर वापरतो, त्यावेळेस हे होतं थर्मल इक्विलिब्रियमची डेफिनेशन. ज्यावेळेस मी केमिकल फोर्सच्या ऐवजी नुसता फोर्स हा शब्द वापरतो, व्हेन देर इज नो एनी अनबॅलन्स्ड फोर्स एक्झिस्ट बिटवीन सिस्टीम अँड सराउंडिंग अँड विद इन द सिस्टीम, त्यावेळेस ते होतं मेकॅनिकल इक्विलिब्रियम. आणि ज्यावेळेस मी केमिकल फोर्स हा शब्द वापरतो त्यावेळेस ती डेफिनेशन होते केमिकल इक्विलिब्रियमची. व्हेन देर इज नो एनी अनबॅलन्स्ड केमिकल फोर्स एक्झिस्ट बिटवीन सिस्टीम अँड सराउंडिंग अँड विद इन द सिस्टीम, देन केमिकल इक्विलिब्रियम एक्झिस्ट. हा राहिलेला पार्ट आपण उद्याच्या डेफिनेशन मध्ये बघणार आहोत. आज फक्त आपण एवढ्या पार्ट वर बघतोय कारण आपल्याकडे वेळ कमी आहे. वी हॅव ओनली 2 मिनिट्स लेफ्ट. When there is no any unbalanced chemical force exist between system and surrounding and within the system, then chemical equilibrium exists.
आता याचे एक उदाहरण घेऊयात आपण. हा एक बॉक्स आहे, ठीक आहे. या बॉक्स मध्ये, या बॉक्सच्या आतमध्ये मी काय केलं, एक बॉम्ब लावला. दिवाळी तोडवतो फटाकड्या ना, तसला बॉम्ब लावला. ह्याच्यामध्ये काय असत, केमिकल कंपोनेंट्स आहेत याच्यामध्ये, व्हेरी गुड. दिस कंटेन केमिकल कंपोनेंट्स. ज्या वेळेस आपण इथं स्पार्क देतो त्यावेळेस त्या केमिकलची काय होते, आतमध्ये रिएक्शन होते अँड वी गेट अ ब्लास्ट, आणि ब्लास्ट मिळतो, व्हेरी गुड. तर या बॉक्समध्ये तो बॉम्ब ठेवलाय. लेट अस विल कॉल दिस बॉक्स एज अवर सिस्टीम. या बॉक्सला आपण आपली सिस्टीम म्हणूयात. जोपर्यंत मी या बॉम्बला पेटवत नाही, टिल द टाइम आय डोंट इग्नाइट इट, जोपर्यंत मी याला इग्नाइट करत नाही, जोपर्यंत मी पेटवत नाही, तोपर्यंत काय आहे, देअर इज नो एनी केमिकल रिएक्शन. तोपर्यंत इथं कसलीही केमिकल रिएक्शन नाही, म्हणजे सिस्टीम इज अंडर केमिकल इक्विलिब्रियम. मात्र ज्या वेळेस मी इथं इग्नाइट करतो, द टाइम आय इग्नाइट इट, केमिकल रिएक्शन बिगिन्स. मी याला इथं इग्नाइट केल्या केल्या काय होतं, केमिकल रिएक्शन चालू होते, आणि इथं काय होतो, ब्लास्ट. यू विल गेट अ ब्लास्ट. ब्लास्ट झाल्यावर हा बॉक्स काय होईल, जाऊन पडेल कुठेतरी, है ना, बॉक्स कुठेतरी निघून जाईल. यस सर. हे काय झालं, अनबॅलन्स. कुणामुळे अनबॅलन्स झाला, अनबॅलन्स्ड केमिकल फोर्स. या अनबॅलन्स्ड केमिकल फोर्स मुळे काय झालं, अनबॅलन्स तयार झाला तुमच्या सिस्टीम मध्ये, आणि सिस्टीम तुमची एका जागेवरून दुसऱ्या जागेवर गेली. दिस इज व्हॉट आय वॉन्ट टू टेल यू, गेटिंग इट. काय होतं, वेन देअर विल बी अनबॅलन्स इन द सिस्टीम, लेट इट बी अ केमिकल अनबॅलन्स, देन ऑल्सो युअर सिस्टीम विल ट्रान्सफर फ्रॉम वन पोझिशन टू अनादर पोझिशन, इक्विलिब्रियम व्हॅनिश्ड. आणि जोपर्यंत आपण याला इग्नाइट करत नाही, तोपर्यंत इक्विलिब्रियम एक्झिस्ट, केमिकल इक्विलिब्रियम एक्झिस्ट. ओके, सो वी हॅव सीन थ्री डेफिनेशन्स, मेकॅनिकल इक्विलिब्रियम, थर्मल इक्विलिब्रियम अँड केमिकल इक्विलिब्रियम. नाऊ वी विल स्टडी द केमिकल इक्विलिब्रियम इन डिटेल इन टुमारोज लेक्चर अँड देन